मिरजमध्ये वाहतूक शाखेकडून नाकाबंदी, नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा. मिरजमध्ये वाहतूक शाखेने महात्मा फुले चौकात नाकाबंदी केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील चार चाकी वाहने अडवून कागदपत्र तपासले जात आहेत. कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या वाहन चालकांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार जे नागरिक आणि वाहनधारक कोरोना नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे PI अनिल माने यांनी दिली आहे. माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशान्वये जे नागरिक जे वाहन चालक कोरोना प्रतिबंधासाठी ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या पाळत नाहीत त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं मास्क हा वापरलाच पाहिजे. चारचाकी वाहनातून प्रवास करीत असताना त्यांनी मास्क वापरला पाहिजे असे प्रशासनाचे नियम आहेत. त्याचे जे कोण पालन करत नाही त्यांच्यावर विना मास्क 500 रुपये दंडाची कारवाई मिरज वाहतूक शाखेमार्फत करण्यात येत आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून मागील 2 वर्षापासून लोकांनी जे ऑनलाईन चलनाची रक्कम आहे दंडाची रक्कम ती भरलेली नाही त्याचे वसुलीचं सुद्धा काम या ठिकाणी करण्यात येत आहे. मिरज वाहतूक शाखेमार्फत ही कारवाई कंटिन्यू करण्यात येत आहे. ही अशीच कारवाई राहील तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी प्रलंबित चलनाची रक्कम वाहतूक शाखेत भरावी. तसेच प्रशासनाने जे नियम घालून दिलेले आहेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्याचं पालन करावे. तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1712-72-77-48-54.